नमस्कार वाणी साहेब, आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे, कारण गेली 15 दिवस जे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मडगावामध्ये प्रचारामध्ये अनेक आरोपपत्र झाले, त्यामध्ये वैयक्तिक माझ्यावर खूप आरोप झाले आणि मी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होतो, परंतु त्याच्यामध्ये काही लोकांनी मला त्याच्यामध्ये यश आणून दिलं नाही आणि वैयक्तिक आरोप केले गेले। त्या ठिकाणी जे काही उमेदवार होते ते उमेदवाराकडून माझ्यावर ॲट्रॉसिटी काही गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न केले गेले। मग अशा वेळी आमच्या सगळ्या उमेदवारांना मी बरोबर घेऊन त्याच्यामध्ये आमचे पॅनल प्रमुख असतील, प्रदीप शेषा असतील, पोपटशेर सभागार असतील, राजेंद्रजी मोडवे असतील, आमच्या गावातले सर्वच लोक त्याच्यामध्ये माझ्याबरोबर होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने जी ताकद मला आणि जे बळ माझ्या अंगात होतं ते म्हणजे आशाताई मुचके यांचं मार्गदर्शन। आणि मला नेहमी ज्यावेळी मी लोकांशी संघर्ष करत होतो त्यावेळी मला आशाताईंचं बळ आणि आशीर्वाद नेहमी माझ्या बरोबर होता। आणि मी एकच मला इच्छा झाली होती की ताई जर रात्रंदिवस लोकांसाठी पळतात तर आपल्यासाठी हा संघर्ष अतिशय कमी आहे। आणि हा संघर्ष करत असताना आपलं फक्त एकच ध्येय की विजयी व्हायचं आहे। आणि गावातल्या लोकांचा जो कल होता तो कल हा अतिशय चांगला आमच्या बाजूनी होता, प्रतिसाद आमच्या बाजूनी होता, पण विरोधकांनी विनाकारण आरोप प्रत्यारोप करून त्या निवडणुकीला वेगळी दिशा दिली होती। आणि अशावेळी प्रत्येक वेळी आम्हाला विरोधकांना सामोरं जावं लागत होतं, परंतु लोकांचं म्हणणं एकच होतं की जरी तुमच्या ही निवडणूक गावावर जर लादली गेली असेल तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत। आणि मी वारंवार त्या मुलाखतीमधून लोकांना सांगत राहायचो की ही निवडणूक 9-0 होणार आणि सगळे उमेदवार आमचे निवडून येणार, कारण हा आत्मविश्वास गावाने मला दिला होता। आणि त्यावेळी जेव्हा ज्यावेळी आम्ही लोकांसमोर मतदानाच्या रूपाने त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात होतो त्यावेळी लोकं आम्हाला भरभरून प्रेम देत होते आणि लोकं सांगत होते की तुम्ही लोकांच्या नेहमी सुखदुःखात असतात, तुम्ही लोकांचे कामं करत असतात, तुम्ही विकासाची गंगा ह्या गावामध्ये आशाताईंच्या रूपाने आणलेली आहे। आणि म्हणून तो विश्वास लोकांनी आमच्या जो दाखवला होता त्याच्यातून मला स्पष्ट जाणत होतं की आमचे सर्व उमेदवार निवडून येणारच। आणि मी त्याचवेळी मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की 19 तारखेची जी जो दिवस असेल तो आमच्या मडगावासाठी वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या पेनदाई यांनी उजाडणार आहे। आणि तसंच झालं, त्या ठिकाणी आमचे सगळे उमेदवार विजयी झाले आणि विरोधकांचा पराभव झाला। आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नाव हे महाराष्ट्रामध्ये आणि आशाताई मुचकेंचं नाव हे महाराष्ट्रामध्ये आणि मडगावाचं नाव महाराष्ट्रामध्ये झळकलं याचा मला सार्थ अभिमान आहे। मी आशाताईंचा कार्यकर्ता आहे, मला सार्थ अभिमान आहे। आणि याही पुढे आशाताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक विकासाची गंगा त्या मडगावामध्ये येणार आहे, कारण लोकांनी नुसते आरोप केले पण त्या आरोपाला आम्ही कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी डगमगलो नाही। तर मला माहिती आहे आशाताईंचं काम हे कामातून दिसून येतं आणि त्या ठिकाणी मडगावामध्ये आता ज्या ज्या काही विकासाची कामं मला आणायची आहे ती विकासाची गंगा मी आशाताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणणार आहे। ज्या ज्यावेळीस मला गरज पडेल त्यावेळी मी ताईंकडे येऊन माझे सर्व सदस्य त्याच्यामध्ये अरुणताई मस्कर या नवनिर्वाचित सरपंच झाले आहेत, अशोक पानसरे हे उद्याचे आमचे उपसरपंच आहेत आणि त्याच्यामध्ये पंकज इलम आहे, गजेंद्र इलम आहेत, गोविंद घायवट आमच्याबरोबर आहेत, आमचे सोनाली चव्हाण आहेत, जिजादामू इलम आहेत, माझी पत्नी स्वतः त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत, आमच्या वैशालीताई बुट्टे ह्या नवीनच ज्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही त्या घराण्याचा, परंतु एक दाद्याधिकारी परमार्थी मस्ते असलेले घराणे बुट्टे घराणे हे आमच्याबरोबर आलं आणि त्यामुळे गावामध्ये गावामध्ये एक चैतन्य निर्माण झालं आणि सगळे पॅनलचे जे प्रमुख होते त्यांनी विचारांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि हा विजय माझा एकट्याचा नसून हा आमचा संपूर्ण गावाचा विजय झालेला आहे। गावाने आम्हाला प्रतिसाद चांगला दिल्यामुळं आणि पॅनलचे प्रमुख लोकांनी त्याच्यामध्ये जीव तोडून काम केल्यामुळं हा विजय झाला असल्यामुळं मी सर्वांचं या मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या। ज्या दिवशी निवडणूक संपली त्याविषयी आम्ही आमच्याही विरोधकांना आमचा विरोध संपलेला आहे त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या साथीने गावाचे पुढील विकासाची अंग आणण्यासाठी त्यांनाही बरोबर घेणार, त्यांचीही कामं करणार। गावामध्ये गटगटचं राजकारण यापुढे होणार नाही याची जबाबदारी मी स्वतः घेणार आहे आणि यापुढे सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासाची गंगा सरपंचताईंच्या माध्यमातून गावाची विकासाची गंगा नक्कीच या गावामध्ये येईल अशा प्रकारचा मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो।